हाय हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर कशा आहात तुम्ही? आपसो आनंदातच असणार तुमचा येणारा प्रत्येक दिवस मस्त आनंदात जाऊ देत मजेत जाऊ देत. तर मी प्रिया आपल्या मिस्टी यांना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते. सो आता मी मस्त ब्रेकफास्ट बनवते आमच्यासाठी. आज मिस्टी स्कूलला गेली आहे, तिला मस्त आज डोसे दिलेत आणि आलूची भाजी दिली आहे आणि आमच्यासाठी सुद्धा पक्क बनवते. तिचं काल सकाळपासून चालू होतं की मम्मा डोसा बनव डोसा बनव. काल संध्याकाळीतल्या विचारलं की तिला काय देऊ, तर म्हणे मला असं काहीतरी वेगळं दे. म्हणलं तर वेगळं काय देऊ, मग म्हणते डोसा दे. म्हणलं ठीक आहे, मग तिला डोसे दिले करून आणि आमच्यासाठी आता करतोय. टिफिन न्यायची हाऊस असते, खायची हाऊस नसते. हो ते तर आहेच. आता शाळेतून आल्यावर कळलं दिसलंच तुम्हाला की किती फिनिश केला किती नाही. तिला आज डोसा आलूची भाजी पर थोडेसे पनीरचे क्यूब्स कट करून दिले आणि काकडी आज मिस्टीला एवढं दिलंय. त्यातलं किती फिनिश करून येते ते बघावं लागेल. आणि हे इथं आमच्यासाठी चालली आहे मस्त उतप्प्याची तयारी. बनाव जलदी जलदी, हमको भी ऑफिस जाना है. हो आज राजू सुद्धा ऑफिसला जाणार आहे. घाई आहे सकाळी सकाळी. काही मग थोडं फास्ट फास्ट मीठ टाक ना, असं एवढं हळूहळू मीठ का टाकते असं किती टाकू. मिश्रा का उत्तप्पा दिला की डोसा दिला? नाही मिश्रा डोसा दिला, डोसा पाहिजे होता. आणि आज तुला या बटाट्याची मस्त भाजी बनवली आहे आणि चपाती. यस व्हेरी गुड. त्याच्यावर मस्त छान कांदा टोमॅटो कोथिंबीर. मराठवाड्याचे शब्द थोडेफार येणारच. आपण जो पॅन युज करतो त्या पॅन पेक्षा माझ्या तव्यावर इतके सुंदर डोसे आणि उत्तप्पे होतात. त्याच्यात थोडा कांदा लसूण मसाला पण टाक ना त्याच्यावर. हा जो प्रवीण मसाला कांदा लसूण मस्त दिसतोय ना. सरळ वडापाव सोबत डोसा पण आहे. वडापावच्या गाडीवर म्हटलं अजून एक आयटम वाढलं. ठीक आहे तुम्ही आवरा मस्त जाऊन पटकन. येस ऑफिसला जायचंय. हो ना लवकर गेले म्हणजे तसं काही नसतं. आज फ्रायडे क्लास पण आहे. चलो चलने दो आयल गेट रेडी. ऑफिसला जाण्यासाठी साहेब रेडी. तर कसा आहे उत्तप्पा? छान आहे. वडापाव सोबत टाकू शकतो. टाकू शकतो ना. ओके डन. मग चला. पण माझी ना खरंच एक इच्छा आहे, म्हणजे बकेट लिस्ट म्हणतो ना आपण तशी आहे की मला ना एक दिवस तरी नाही तर कर्वे नगरच्या चौकात ना स्टॉल टाकायचा एक दिवस, म्हणजे ती इच्छा म्हणून खरंच ना. म्हणजे पोहांचा का होईना पण टाकायचा काय म्हणते. डन ना. चला मग चालू द्या. बोला म्हणे नंतर सगळ्यांशी घरी आले की. हो तसं व्हायचं. पेमेंट आमचं घ्यायचं, काम युट्यूबचं करायचं. हो तर हे बघा हा आमचा कालचा व्हिडिओ आता आम्ही चॅनलवर अपलोड केला आहे. चलो बाय बाय. आता जर तुम्ही बघितलं आता साहेब गेलेत ऑफिसला आणि मीटिंग तर आता रस्त्यानेच जॉईन केली. आज जरा लेट झालेलं आणि आता आम्ही एकटीच घरामध्ये. घरावर माझंच राज्य आता मस्त आरामात निवांत आणि भरपूर सारे म्हणजे सगळेच कामं झाली आहेत. आता फक्त भांडी राहिलीत ते पण जेवण झाल्यानंतर करेल. आज पटापट आवरलं आहे सगळं. आता निवांत मस्त टाईम स्पेंड करणार, माझं काहीतरी
करणार कारण बोरून जाणार मिष्टी येईपर्यंत. तर चला मग तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ पुढे पाहत राहा आणि हो व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला बोलते मी तुमच्यासोबत नंतर. माझा ब्रेकफास्ट राहिला आहे तो करून घेते कारण मी काय पटपट घाईघाईमध्ये राजूसाठी बनवून दिलं एक उत्तप्पा आणि म्हटलं की आपण आरामात खाऊ नंतर. तर आता मी माझा ब्रेकफास्ट करून घेते आणि मग पुढे चालू देते. तुम्हाला दिसेलच काय काय घडतं पुढे ते. तर मी आत्ताच मिष्टीला स्कूलमधून आणायला गेले होते पण मिष्टी तर काही आली नाही, मिष्टीची बॅग घेऊन आले मी. तर मिष्टी तसंच स्कूलमधनंच तिच्या एका फ्रेंडच्या घरी गेली, भूमीच्या घरी गेली. तिला तिच्यासोबत खेळायला खूप आवडतं. तर मिष्टीचं असं आहे म्हणजे आधी मिष्टी जेव्हा स्कूलला मी तिला टाकणार तेव्हा मला खूपच म्हणजे फिलिंग ती सगळ्याच आईवडिलांना माहिती असेल कशी असते की राहील की नाही, टीचरला सांगायचं जे सांगायच्या गोष्टी ते सांगेल की नाही, बोलेल की नाही की मला वॉशरूम आली किंवा काय भूक लागली हे ते, म्हणजे प्रचंड प्रश्न होते मनामध्ये. पण आता म्हणजे हळूहळू सगळ्या गोष्टी सेट होतात चांगल्या, वेळ दिला की वेळेनुसार त्या गोष्टी पुढे होत राहतात. आणि आपण सुद्धा थोडंसं खंबीर होतो म्हणजे आधी तिला कुठं असं मी एकटीला सोडायचे नाही की नेहमी मी तिच्यासोबत असायचे, मग कुठं फ्रेंडच्या घरी जाऊ किंवा खाली खेळू. अजूनसुद्धा खाली खेळताना तर आम्ही सोबत असतोच तिच्या, पण आता ती हळूहळू जायलाही लागली तिच्या फ्रेंडच्या घरी खेळायला मस्त. तर खरंच म्हणजे वेळेमध्ये सगळ्या गोष्टी होत असतात. आणि आता तर टीचरच्या कंप्लेंट यायला लागल्यात की खूप धिंगाणा घालते, ऐकत नाही, मस्ती चालू असते स्कूलमध्ये. आणि आधी तर नवीन कुणाशी बोलायची पण नाही लवकर. तर असं असतं मिष्टी जातं की बघू आता काय करते, खेळत असेल, टिफिन जेवण करत असेल, ते टिफिन हे पूर्ण खाल्लेलं नव्हतं मॅडमने, आता तिथे जाऊन जेवण ते करेल, धिंगाणा घालेल, मावशीला परेशान करेल, असं असणार मिष्टीचं. तर तिला मी म्हणलेलं की व्हिडिओ पाठव, काय करताय ते दोघी जणी त्याचे, तुम्हालाही दाखवते मी मिष्टीची गंमत. माऊ तिला पण खेळू दे, हाडून दे मारू, तसं नाही जोरात नाही करायचे माऊ. तर तुम्ही तर बघितलं की मिष्टी मिष्टीच्या फ्रेंडच्या घरी किती मज्जा करते, ते मस्त निवांत चाललंय तिचं खेळणं, तिला काही मम्माशी हेड देणं नाहीये, काही नाहीये. पण मला इथं बोर होतंय, म्हटलं काय करू काय करू. आज तर राजू पण नाहीये, ते पण ऑफिसला गेले, काय करू. तर अशाच एक डोक्यात एक किडा आला. तर हे मिष्टीने हे स्केच पेन कलर नाही असं रंगवलंय, म्हटलं मिष्टीने रंगवलंय थोडंफार, तर थोडंफार आपण रंगवूया. तर हिचा हा जो असा पोल आहे, काय म्हणतो त्याला कॉलम आहे, हा जो कॉलम आहे असा एवढा, तर म्हणलं इथे काहीतरी आपण रंगरंगोटी करावी, बोर होतं तर काहीतरी चला उपद्रव करावा. मिष्टीने खराब केलं थोडं, आपण करूया, चांगलं दिसलं तर बरंच आहे आणि नाही दिसलं तर मग ठीक आहे. तर आता मग मी करणार आहे इथे थोडीशी अशी कलरिंग, काहीतरी फ्लॉवर्स वगैरे काढते, काहीतरी क्रिएटिव्ह करते, बघू कितपत मला जमतं येते. तर आता मी ते करायला घेते कारण बोर होतंय मला आणि म्हणलं काहीतरी करायचंय तर मग चालू काहीतरी चालू. तर असे मी सगळीकडे बनवून घेणार आहे वेगवेगळ्या कलरनी, मस्त वाटतील, एकदम छान वाटत आहे.
तुला. तर हा जो पिलर आहे तो असा मस्त इथन केलोय मी, असा रेडी झालेला आहे खालपर्यंत इथे. तर छान वाटतंय बघायला, नॉट बॅड. आता राजू आले की राजूची रिएक्शन बघू आपण काय होत तिथे, आणि मग कळेल आपल्याला. तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगा पण कसं वाटतंय ते, चांगलं वाईट जे असेल ते. हे बघ, असं जर दाखवायचं झालं तर असं दिसतंय. अजून वरती राहिलंय पण ते नंतर करावं लागेल, राजू आले की त्यानंतर. काय म कसं वाटलं? होय होय काय नोनो, काय नोनो, काय नोनो ते तर सांग मला एकदा. भूमी पण परेशान केलं का मावशी, तिने त्रास दिला का तुला? छान खेळली. आणि काय खातीये? ओ माय गॉड, मिस्टर शेवायची खीर, कसली गुड गर्ल झाली का तू. हे आवडलं तुला इथे खेळायला? इथे खेळायला खूप इकडे बघा. मिस्टर डोळे बंद करा, ओपन नाही करायचं, ओपन नाही करायची. ये पुढे, ये पुढे, ये 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 ये, ओपन युअर आईज. कस दिसत आहे सांग ना, आवडलं? छान केलं मम्माने. नाही याच्यावरच केलं आधी, आपण दादूला दाखवत आहे कसं दिसतंय. ओके आवडलं ना पण तुला? नाही ना, तर दादू ऑफिसवर नाही तेव्हा ना ग. पण आवडलं का तुला हे सांग ना, छान वाटतंय? सरप्राईज मस्त आहे. इकडे छान काय छान आहे ना. हो ते तू रंगवलेलं पण छान. तर हे तुला दाखवायचं होतं मला. ओके हो ना, गिफ्ट नाही, हेच गिफ्ट आहे. गिफ्ट कशाबद्दल द्यायचं पण तुला? तर गिफ्ट देण्यासारखं काही ओकेजन नाही आहे ना, हो की नाही? चला आता ड्रेस चेंज करा. अभ्यास स्टडी करायचा. आता खेळून तर आली तू एवढं, मला सांग छान वाटलं तुला मावशीच्या घरी खेळून? किती छान वाटलं. हो दादा पण आहे ना तिला खेळायला सोबत. काय घ्या? दादा घ्यायचा? असं काय बेटर थोडी असतो दादा, आपल्याला आहे ना साऊ दादा. हो तो इथे नाहीये ना, संभाजी इथलचा पाहिजे का? बर बर ठीक आहे. चल आता ए, चल तर यांना सांग ना कसं वाटलं तुला ते मम्माने बनवलेलं. ड्युटीफुल नाही का? ब्युटीफुल बच्चा, ड्युटीफुल नसतं ते ब्युटीफुल असतं. तर बघा मिष्टीला खूप आवडलं ते, मिष्टी म्हणते सो ब्युटीफुल. ओके नाही काय ड्युटी सुरू का? बर. तर हे बघा आजचा मिष्टीचा लुक असा होता. तुझा लुक दाखव ना, असं तू कशी दाखवत होती मला सकाळी असं हात ठेवून, असं कर तसं लुक दाखव त्यांना तुझा नीट. बर आता नीट नाही करत तू. चला काय ऍड्रेस चेंज करा, चला पण मिशू लवकर डोअर ओपन करा. आता मिष्टीचे डॅडू आले आहेत, तर आपण आता रिएक्शन बघूया दादाची. हॅलो, तुम्ही केलं हे? तू केलं खरच? खरच तू केलं खरच? वाव किती छान दिसतंय ना. कसं वाटतंय मग? तेच रिएक्शन पाहिजे होती म्हणून लगेच येतानाच म्हणलं चला कॅमेरा आपण हे करावा. छान
मस्त वाटतंय ना. मिश्रीला पण खूप आवडली. मिश्री म्हणजे खूप 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 ड्युटीफुल केलं. तर हे बघा परत एकदा दाखवलंय मी. आज दाखवलंय तर तुम्ही पाहिले आताच राजू घरी आले जस्ट ऑफिस वरन आणि लगेच त्यांनी बघितलं की आवडलं त्यांना सुद्धा. मिष्टी हो बाळा देते मस्त दिसतंय म्हणे. सोचला समाधान भेटलं मनाला की छान दिसतंय आवडलं राजूलाही. चला आता परत इकडे सुद्धा एक तसं पिलर आहे तर तिथे सुद्धा काहीतरी असं करावं लागेल माझं. तर मस्त वाटलं. चला राजूलाही आवडलं आणि मिष्टीला सुद्धा आवडलं. सो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. असाच छोटासा होता आमचा मस्त व्हिडिओ. आता आम्ही मस्त जेवण करणार आहोत आरामात. आणि चला मग भेटू परत अशाच एका नवीन व्हिलॉगसोबत. चला तोपर्यंत बाबा. आणि हो तुम्हीसुद्धा कमेंट करून नक्की सांगा की कसं वाटलं ते केलेलं मी क्रिएटिव्हिटी माझी. चला देन बाय. गुड नाईट.